नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 7 स्टँडर्ड मध्ये सर्कल या विषयी माहिती पाहिली. आपण ए स्टँडर्ड मधील चॅप्टर 17 सर्कल कॉर्ड अँड आर्क या विषयी माहिती घेणार आहोत. सर्कल म्हणजे काय? वर्तुळ. कॉर्ड वर्तुळाची जीवा, आर्क वर्तुळाचा कंस. आता आपण वर्तुळाशी संबंधित असलेल्या मागील इयत्तामध्ये शिकलेल्या काही कंपोनंट किंवा घटक या ठिकाणी आपण पाहू. इन अ प्लेन टेक अ वन पॉइंट फिक्स्ड पॉइंट, म्हणजे समजा आपण एखाद्या पटलामध्ये एक निश्चित असा बिंदू घेतला, त्या बिंदूला या ठिकाणी नाव दिलं ओ, आणि त्या बिंदूपासून समान अंतरावर एक बिंदूंचा संच आपण तयार केला, तर त्या ठिकाणी आपल्याला वर्तुळ तयार होताना दिसून येत. त्याचप्रमाणे आता वर्तुळाशी संबंधित असलेली आपण या ठिकाणी हा जो बिंदू आहे, ह्या बिंदूला या ठिकाणी आपण त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल त्याला त्या ठिकाणी म्हणतो. तसं आता पुढे भाग पाहू आपण रेडियस, वर्तुळाची त्रिज्या कोणाला म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे सेंटर आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषाखंड सेगमेंट ही त्या वर्तुळाची रेडियस असते. सेगमेंट ओए इज अ रेडियस ऑफ द सर्कल. नाउ वी हॅव टू लर्न डायमीटर, म्हणजे काय? वर्तुळाचा व्यास कोणाला म्हणतात. मतलब वर्तुळाला कोणतेही दोन बिंदूंना जोडणारी रेषाखंड ही वर्तुळाचा केंद्रबिंदूतून जात असेल, तर त्या रेषाखंडाला त्या वर्तुळाचा आपण व्यास असं म्हणतो किंवा डायमीटर म्हणतो. मग या सेगमेंट सीडी हा वर्तुळाचा केंद्रबिंदूतून जातोय, म्हणजे काय? सेगमेंट सीडी इज द डायमीटर ऑफ द सर्कल. पुढचं घटक आपण या ठिकाणी पाहू, वर्तुळाची जीवा, तिला म्हणतो आपण कॉर्ड. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी जी रेषाखंड असेल, ती रेषाखंड वर्तुळाची कॉर्ड म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये आपण हा बीसी घेतला, बीसी इज ए कॉर्ड ऑफ द सर्कल, म्हणजे बीसी हा वर्तुळाची जीवा आहे. आता आपण पुढे काही वर्तुळाच्या कंसांबद्दल इयत्ता 7 मध्ये पाहिलेलं आहे. मग आपण या ठिकाणी पाहू, दिलेल्या आकृतीमध्ये पाय वर्तुळ दिलेले आहे. वर्तुळाच्या मध्ये आपल्याला एबी ही कॉर्ड दिलेली आहे. या कॉर्ड मुळे एबी दिलेल्या वर्तुळाचं दोन भागांमध्ये विभाजन होत आहे, म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग, म्हणजे एक लहान भाग एक मोठा भाग आहे. मग आपण या ठिकाणी नाव दिल्यांना इकडे वाय नाव दिला, या बिंदूला इकडे एक्स नाव दिला, म्हणजे या ठिकाणी हा जो या वर्तुळाचा जीवेमुळे त्याचे दोन कंसांमध्ये विभाजन होते, म्हणजे या ठिकाणी आर ए एक्स बी हा काय आला? या ठिकाणी मायनर आर, त्याला त्या वर्तुळाचा आपण लघु कंस असं म्हणतो. आणि इकडे हा जो मोठा भाग आहे इकडे तयार झालेला आहे कॉर्डच्या वरच्या बाजूला, ए वाय सी ए वाय बी, याला आपण या ठिकाणी आर्क म्हणणार, म्हणजे कंस ए वाय बी हा काही या ठिकाणी मेजर आर्क, त्या वर्तुळाचा विशाल कंस येताना आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे वर्तुळाचे जे डायमीटर असेल, डायमीटर म्हणजे या ठिकाणी डायमीटर आपण सीडी काढले, सेगमेंट सीडी इज अ डायमीटर. डायमीटरमध्ये सुद्धा वर्तुळाचं दोन भागांमध्ये विभाजन होते, एक वरचा भाग आणि हा खालचा भाग, आणि दोघं भाग कसे येतात? त्या ठिकाणी समान येत आहे. म्हणजे ते काय आलं? त्या ठिकाणी हा वरचा भाग आला अर्धवर्तुळ, खालचा भाग सुद्धा काय आला या ठिकाणी अर्धवर्तुळ येताना, म्हणजे सेमी सर्कल त्याला आपण म्हणतो. म्हणजे पहा, या ठिकाणी आर्क सी वाय डी आणि आर्क सी एक्स डी हे काय? या ठिकाणी सेमी सर्कल ऑफ द सर्कल आर्क, म्हणजे दिलेल्या वर्तुळाचे ते अर्धवर्तुळ कोसाइन असं आपण